गळ्यात महात्मा गांधी यांची प्रतिमा आणि हातात तिरंगा ध्वज घेऊन अनवाणे पायाने फिरणारे हे आहेत मनोहर पाटील. औसा तालुक्यातील मंगळूर गावातील रहिवासी असलेल्या मनोहर पाटलांनी सलग 5व्या वेळी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले तरी मनोहर पाटील निवडणूक रिंगणात का उतरतात हे त्यांच्याच तोंडून ऐका. मनोहर आनंदराव पाटील, मुक्का पोस्ट, मंगळूर तालुका, औसा जिल्हा, लातूर. 40 लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार म्हणून आज 22/3/2019 आत्ताच मी नामनिर्देशन पत्र उमेदवारी फॉर्म दाखल केलेलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, श्री छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, या लोकांनी आपल्या महापुरुषांनी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि जगामध्ये ह्यांचे सत्य, अहिंसा, शांतीचा विचार, गौतम बुद्धांचे माझ्या संपूर्ण विश्वाला तारणारे विचार राष्ट्रपिता महात्मा गांधी, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम सारखे महापुरुष या सर्वांनी या देशासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि या योगदानाचं आचरण म्हणून मी माझ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरोखर माझ्या हृदयात ठेवून मी त्यांचा प्रचार प्रसार या जगामध्ये व्हावा आणि जगामध्ये दहशतवादमुक्त जग माझं भारत माता माझी व्हावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावी ह्या विचाराने मी राष्ट्रपिता महात्मा गांधींची फोटो लावलेली आहे. छान छान. 2014 पण मी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि मी आत्तापर्यंत मी 1999, 2004, 2009, 2014 आणि आता 2019 प्रत्येक लोकसभेला मी उमेदवार म्हणून मी फॉर्म भरलेला आहे आणि पुण्या पण आपल्या लोकसभेच्या उमेदवारीचा मी फॉर्म माघारी घेतलेला नाही. माझा फॉर्म राहिलेला आहे आणि प्रत्येकजण मला म्हणजे बोलल्यानंतर पण मी त्यांच्या भूलथापीला बळी न पडता, मी भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता मी माझ्या विचारावर माझ्या जनतेची सेवा, माझ्या देशाचा सर्वांगीण विकास, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त देश व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचवावा या अपेक्षेने निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करून मी ह्या देशाचा भावी खासदार बनावं, या देशाचा पंतप्रधान बनावं आणि देशाला चांगलं नेतृत्व देवं, संविधानाचा आदर करून देशाचे विचार, देशाचे सर्वांगीण विकासाचे विचार जगामध्ये अजरामर व्हावं यासाठी मी आत्ता पण उभारलेला आहे आणि अजून पण मी फॉर्म माघारी घेणार नाही. ईश्वरी कृपेनं आपल्या सर्वांच्या, माझ्या उस्मानाबाद मतदारसंघातील सर्व तमाम माझ्या बंधू भगिनी सर्व मतदारांच्या आशीर्वादानं माझा फॉर्म सिलेक्ट व्हावा आणि आपण सर्वांना अंतकरणातून माझ्या ह्या कार्याला स्वीकार करून माझ्या देशवासियांना पण आशीर्वाद द्यावा ही माझी सर्वांच्या चरणी, माझ्या भारत मातेच्या चरणी वंदे मातरम करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.